नवीन तोरण करून दाखवणार आहे। त्यासाठी मी पहिल्या सेटिंग तुम्हाला पट्टी कशी करायची ते दाखवणार आहे। आपल्याला सिंपल पट्टी तयार करून घ्यायची आहे। पहिल्यासाठी 12 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 घेतला, परत 2 चेन घ्यायच्या एक्स्ट्रा। मी आता 12व्या चेनवरती आपल्याला खांब तयार करून घ्यायचे। प्रत्येक चेनवरती आपल्याला खांब तयार करायचे आहे। चेन घेतला, परत सेम प्रत्येक खांबावरती खांब घ्यायचा। सब्सक्राइब केला नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशा प्रकारे आपल्याला अशा 102 लाईन कंप्लीट करून घ्यायच्या आहेत। सेम असंच पूर्ण माझ्या 102 लाईनची पूर्ण पट्टी तयार करून झाली आहे। आता काय करायचं, आपल्याला इथलं एक लाईन सोडून द्यायची। एक लाईन ही लाईन सोडून द्यायची आणि इथून 25व्या लाईनवर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आणि 25व्या लाईनवर आपल्याला उलन जॉईन करून घ्यायचं आहे। जॉईन करून घेतलं हे। आता आपल्याला इथे 8 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 8 चेन घेतल्या, एक खांब सोडून द्यायचा, नेक्स्ट खांबावरती आपल्याला हे असं जॉईन करून घ्यायचं हे पहा। आता काय करायचं, 2 चेन घ्यायचं, 2 चेन घेतला। आता इथले दोन खांबाच्या या दोन खांबाच्या मध्यभागी आपल्याला जॉईन करून घ्यायचं आपल्याला हे पहा। जॉईन करून घेतलं, आता यावरती आपल्याला 15 खांब तयार करायचे डबल। 1 2 3 4 5
चौदह, पंद्रह, पंद्रह झाले। आता काय करायचं, या दोन कांबाच्या मध्यभागी आपल्याला जॉईन करून घ्यायचं। इथे जॉईन करून झालं, आता काय करायचं, सेम दोन चेन घ्यायच्या, एक दोन, दोन चेन घ्यायच्या, या दोन कांबाच्या मध्यभागी असं जॉईन करून घ्यायचं। आणि आता प्रत्येक खांबावरती खांब तयार करून घ्यायचं आपल्याला। अशा आपल्याला आपले 16 खांब तयार करून होतील, ते दोन चेन आणि हे प्रत्येक खांबावरती खांब। अशा प्रकारे पूर्ण राउंड कंप्लीट करायचं आहे। सेम हे पहा, हे दोन लाईनच्या इथे मध्यभागी असं जॉईन करून घ्यायचं आपण। आता काय करायचं, इथे आपल्याला आता इथे दोन चेन घ्यायच्या, एक दोन, या दोन कांबाच्या, या दोन कांबाच्या मध्यभागी जॉईन करून घ्यायचं। जॉईन करून घेतलं, आता पलटून घ्यायचं आपण इथे। आता काय करायचं, इथे आपल्याला दोन चेन घ्यायच्या, एक दोन, दोन चेन घ्यायच्या। आता या दोन खांबाच्या मध्यभागी आपल्याला एक खांब तयार करून घ्यायचा। पुन्हा परत सेम दोन चेन घ्यायचे, दोन चेन घेतला, आता या दोन खांबाच्या मध्यभागी आपल्याला खांब तयार करून घ्यायचा। परत सेम दोन चेन घ्यायच्या, या दोन खांबाच्या नंतर मध्ये खांब तयार करायचा। परत सेम दोन खांब घ्यायचं, हे दोन खांब सोडून द्यायचं, त्याच्या नंतर मध्ये खांब तयार करून घ्यायचं। परत दोन खांब घ्यायचे, दोन चेन घ्यायच्या, या दोन खांब सोडून त्यानंतर जो गॅप आहे त्याच्यामध्ये खांब तयार करून। परत सेम दोन चेन, या दोन खांब सोडून द्यायचे, खांब तयार करून घ्यायचे। दोन खांब च्या मध्यभागी आपल्याला जॉईन करून घ्यायचे। परत आता इथे इथे आपल्याला उलन कट करून घ्यायचं। हे पाहिजे उलन आपण कट करून घेतलं। आता या दोन खांबाच्या मध्यभागी आपल्याला ह्या कलर जॉईन करून घ्यायचा। सिंगल खांब घ्यायचा, आता काय करायचं, या दोन चेन घेतले आहेत, आपल्याला दोन खांब तयार करून घ्यायचे, एक आणि हा दोन, दोन खांब तयार करून घेतले। आता काय करायचं, हा जो खांब आहे त्याच्या आपण असं हलून 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 असं घालायची सुई आणि असं खांब तयार करून घ्यायचा पुढून। परत सेम नेक्स्ट खांबावरती दोन खांब घ्यायचे चेनवरती, नेक्स्ट चेन वरती दोन, पुन्हा परत च्या असं करायचं आणि फ्रंटला समोरून खांब तयार करून घ्यायचा। परत सेम नेक्स्ट दोन चेन वरती दोन खांब, पुन्हा परत सेम या खांबाच्या खालतून असं घ्यायचं आणि वरती खांब तयार करून घ्यायचा। सेम नेक्स्ट दोन चेन वरती दोन चेन, परत याच्या या खांबाच्या घेऊन फ्रंटवर फ्रंट खांब तयार करून घ्यायचा। सेम अशा प्रकारे पूर्ण तयार करून घ्यायचं आपल्याला। सेम हे झालं, आता काय करायचं, या दोन खांबाच्या मध्यभागी आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं। परत दोन चेन घ्यायचे, दोन चेन घेतला, परत या दोन खांबाच्या मध्यभागी आपल्याला जॉईन करून घ्यायचं। जॉईन करून घेतलं, परत सेम पलटून घ्यायचं आपण, हे पलटून घेतलं। आता हे जे दोन आपण खांब घेतले याच्या मध्यभागी आपल्याला चार खांब तयार करून घ्यायचे, एक दोन तीन आणि हा एक चार, हे घेतले चार खांब। आता काय करायचं, हे जे
आपण जे हे फ्रंटला जो खांब तयार करून घेतला होता या खांबाच्या, तर सेम इथेही तसंच करायचं. चहा खालून असं शिरकाळ घ्यायची आणि फ्रंटला खांब तयार करून हे पास. परत सेम यात नेक्स्ट दोनचे दोन खांबाच्या मध्यभागी चार खांब तयार करायचे. आता हे जे फ्रंटला जो खांब तयार केला होता त्या खांबाच्या इथे पण याच्या खालतून असं घ्यायचं, फ्रंटला खांब तयार करून पुन्हा परत सेम नेक्स्ट दोन खांबावरती चार खांब. परत सेम नेक्स्ट जो बॅक साईड खांब आहे फ्रंटला तयार केलेला त्याच्या खालतून असं हे करायची सुई घ्यायची, खालून सुई घ्यायची आणि त्याच्या खांब तयार करून परत सेम नेक्स्ट दोन चेनमध्ये चार खांब तयार करून एक दोन तीन आणि चार. पुन्हा परत सेम त्या फ्रंट जो खांब तयार केला होता तो खालतून असं सुई खांब तयार करतो. सेम अशा प्रकारे हे पूर्ण इथेपर्यंत सेम असंच तयार करून घ्यायचं आपल्याला. पूर्ण झालंय. आता काय करायचं ते आपल्याला दोन खांबाच्या मध्यभागी जॉईन करून घ्यायचंय. जॉईन करून घेतलं. आता सेम आता काय करायचं हे जे चार खांब आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या साईडिंग दोन खांब तयार करून घ्यायचे. एक दोन दोन खांब झाले. आता दोन चेन घ्यायचे त्याच ठिकाणी. दोन चेन घेतल्या सेम त्याच ठिकाणी अजून आपल्याला दोन खांब घ्यायचे. चार खांब होते ना त्यामध्ये परत सेम. आता हे जे बॅक साईडने खांब तयार केला होता तो सेम फ्रंट साईडने तयार करून त्या खांबाच्या खालतून ह्या फ्रंटला खांब तयार करून घ्यायचे. परत सेम नेक्स्ट चार खांबाच्या मध्यभागी पहिल्या सेटिंग दोन खांब झाले. परत दोन चेन झाले. परत सेम त्याच ठिकाणी दोन खांब. परत सेम हे बॅक साईडने जो खांब तयार केला होता तोच खांब आपल्याला फ्रंट साईडने तयार करून घ्यायचा. हे करून त्याच्यावरती आपल्याला असा खांब तयार करायचा. परत सेम पुढच्या चार खांबाच्या मध्यभागी पहिल्या साईडने दोन खांब, पुन्हा दोन चेन, पुन्हा परत सेम दोन खांब. बॅक साईडने जो हा खांब तयार केला होता तोच खांब फ्रंट साईडने तयार करून सेम अशा प्रकारे पूर्ण राऊंड कम्प्लीट करत जायचं आपल्याला. ही लाईन कम्प्लीट झाली. आता हे दोन खांबच्या मध्यभागी जॉईन करून घ्यायचं आपल्याला. आता इथे हा उलन कट करून घ्यायचं आपल्याला. हे पाहता हे कम्प्लीट झालंय. आता काय करायचं आपण दोन चेन घेतल्या होत्या हे चार खा दोन खांब आणि दोन चेन दोन खांब घेतले होते त्याच्या पहिल्या खांबावरती आपल्याला आता हे उलन जॉईन करून घ्यायचं. सव्वी चेन दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस. आता काय करायचं सव्वीस झाल्या
आता काय करायचं हे 23 वॅक्स जो आहे जेल त्यावरती आपल्याला डबल काम तयार करायचं एक. आता नेक्स्ट चेनवरती दोन डबल क्रोशे बनवायचे आपल्याला हे तयार करून झालं. आता काय करायचं हे इथे ज्या दोन चेन घेतल्या होत्या तिथे हे जॉईन करून घ्यायचं. आपल्याला जॉईन करून घेतलं तिथे सिंगल फार्म घेतला परत इथे आपल्याला 26 फार्म तयार करून घ्यायचे. चेन 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 26 झाले 23 वेळा चेनवरती आपल्याला खांब तयार करून घ्यायचा एक सिंगल डबल. पुन्हा परत नेक्स्ट चेनवरती दोन दोन खांब एक दुसरा. पुन्हा नेक्स्ट परत चेनवरती दोन खांब एक दोन. अशा प्रकारे पूर्ण चेनवरती आपल्याला खांब तयार करायचे दोन दोन. प्रत्येक चेनवरती दोन खांब संपूर्ण तयार करून घ्यायचे. आता काय करायचं हे जे कंप्लीट झालंय हे ते आपण इथे जे फ्रंट पोस्ट तयार केले जो फ्रंट ने जो खांब तयार केलाय त्यावरती जॉईन करायचं सिंगल. हे बाजूचं खालून घ्यायचं हे असं जॉईन करायचं सिंगल खांब घेऊन परत सर्विस सिक्वेन्स स्टार्ट करायची. चेन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 26, 26 झाले. आता 23 यावर खांब तयार करायचे. परत आता सेम असंच आपल्याला तयार करून घ्यायचे. आता हे जे आहे फ्रंटली तयार केलेलं या दोन चेन आहेत तिथे आपल्याला जॉईन करून इथे इथे 26 चेन सुरू करायचं. पुन्हा सेम नेक्स्ट हे इथे क्लोज होईल पुन्हा इथे 26 चेन घ्यायचे आणि इथून आपल्याला तयार करून घ्यायचं काम. असंच पूर्ण राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे सेम जसं आपण आता हे इथलं हे फ्रंटचं ह्या दोन चेनमध्ये क्लोज होईल या दोन चेनमधलं या फ्रंट पोस्टवर. पुन्हा इथून इथे 26 चेन घ्यायच्या पुन्हा या फ्रंट पे पोस्टचं इथून इथे या दोन चेनमध्ये क्लोज होईल. सेम अशा प्रकारे हे पूर्ण आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा इथे मी आता 9व्या लाईनवर इथे जॉईन करून घेतलं आहे. इथून इथपर्यंत 9 लाईन सोडून देऊन 9व्या लाईनवर इथं जॉईन करून घ्यायचं. आता त्याच्या जे लास्ट आपण जी तीन चेन घेतल्या होत्या तीन चेन घेतल्या होत्या तिथे आपल्याला पहिल्यासाठी तीन खांब तयार करून घ्यायचे. एक दोन तीन तीन खांब घेतले. आता दोन चेन एक दोन दोन चेन परत सेम त्याच ठिकाणी तीन खांब एक दोन तीन हे तीन खांब झाले. परत आता एक चेन परत सेम नेक्स्ट ह्याच्यावरती सेम पहिल्यासाठी तीन खांब एक दोन तीन तीन खांब दोन चेन
तीन काम, एक दोन तीन झाले, आता एक चार, परत नेक्स्ट याच्यावरती सेम पहिल्या साठी सेम आपल्याला हे पूर्ण तयार करत जायचं आहे. सेम हे जे केलं आहे मी सेम तसं सेम हे पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आपल्याला. हे पाहे पूर्ण झालं आहे. आता काय करायचं, इथे 9 नंतर आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. इथे जसं आपण 9 नंतर स्टार्ट केलं होतं तसं इथे 9 नंतर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. इथे 9 आणि 10 मध्ये दोन चेन घ्यायचे आहेत. दोन चेन घेतल्या नंतर नेक्स्ट दोनच्या दोन लाईनच्या मध्यभागी जॉईन करून घ्यायचं. परत सेम आता याच्या मध्यभागी या दोन चेनच्या मध्यभागी आपल्याला तीन खांब घ्यायचे पहिल्यासाठी. पहिल्यासाठी तीन खांब, परत सेम दोन चेन, परत सेम त्याच ठिकाणी तीन खांब, एक दोन तीन, तीन खांब झाले. आता काय करायचं, इथे आपण एक चेन घेतली होती तिथे एक खांब घेतला, परत सेम चेन घ्यायची. परत मग दोन चेनच्या मध्ये पहिल्यासाठी तीन खांब घ्यायचे, एक दोन तीन, दोन चेन, दोन चेन घेतल्या परत सेम तीन खांब घ्यायचे, एक दोन तीन, तीन खांब घ्यायचे, चेन घ्यायची. परत या एक चेन घेतली होती एक खांब घ्यायचा, पुन्हा परत सेम एक चेन घ्यायची, परत नेक्स्ट दोन चेन मध्ये पहिल्यासाठी तीन खांब घ्यायचे. सेम अशा प्रकारे हे पूर्ण सेम असं तयार करत जायचं. सेम हे पूर्ण असं तयार करत जायचं इथेपर्यंत. तीन चेन तीन खांब, दोन चेन तीन खांब, आणि एक चेन एक खांब, आणि एक चेन, सेम अशीच पूर्ण प्रोसेस कम्प्लीट करत जायचंय. हे पण मी इथे दोनच्या मध्ये इथे जॉईन करून घेतलंय. आता इथे सेम आपल्याला सेम तसंच करायचंय. दोन चेन घ्यायचंय, दोन चेन घेतल्या, दोन चेन घेतल्या, आता या नेक्स्ट दोन नंतर इथे जॉईन करायचंय. जॉईन केलं, परत सेम प्रोसेस करायचे. या दोन चेनच्या मध्ये तीन चेन घ्यायचे, तीन खांब घ्यायचे, सॉरी पहिल्यासाठी तीन खांब घ्यायचे, एक दोन तीन, तीन खांब घेतले. आता दोन चेन घ्यायच्या, परत सेम तीन खांब घ्यायचे, तीन खांब घेतले. आता काय करायचं, इथे एक चेन घ्यायची, एक चेन घेतली, परत सेम ह्या जो आपण हे खांब घेतला आहे इथे ह्याच्या पाठीमागून असून खांब तयार करायचा आपल्याला फ्रंट पोस्टर. परत सेम एक चेन घ्यायची, परत सेम नेक्स्ट दोन चेन आहेत त्यामध्ये पहिल्यासाठी तीन खांब घ्यायचे,
परत दोन चेन घ्यायचे, परत त्याच ठिकाणी तीन खांब घ्यायचे, एक दोन तीन, तीन खांब घेतले तर एक चेन घ्यायची, परत हा जो खांब तयार केला आहे त्याच्यावर त्याला रांडण्याचा खांब तयार करायचा, परत एक चेन घ्यायची, परत सेम नेक्स्ट चेन वरती सेम असं पूर्ण आता हे सेम असंच तयार करत जायचं आपल्याला, सेम तीच प्रोसेस। मी इथे थर्ड लाईन झालाच कट करून घेतला आहे, अशा प्रकारे पूर्ण तोरण कंप्लीट झालं आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा। हे पहा तर मी गॅप सोडला आहे तीनचा, नंतर इथून 25 लाईन काउंट करून स्टार्ट केला आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।